तिकडे धाराशिवमध्ये झालेल्या मोठ्या राड्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी या संदर्भात भाष्य केलंय. राज ठाकरे यांच्याशी कुठलाही संपर्क झालेला नसल्याचं त्यांनी म्हटलंय. येत्या 29 ऑगस्टला सर्व काही ठरवणार असल्याचं जरांगे यांनी नमूद केलं. आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला राजकारणात यायचं नाही, मात्र राजकारणात आल्यास तुमचे हाल होतील, असं म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे. दुसरीकडे विधानसभेनंतर सत्ताच बदलणार असल्याचं जरांगे यांनी ठणकावून सांगितलं. जिथे जिथे मराठ्यांना त्रास दिला तिथे तिथे त्यांचा हिशोब होणार. मराठा असो की ओबीसी, कुणालाही सुट्टी नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. प्रवीण दरेकर, भाजपचे आमदार नेते, आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रवीणजी, पुन्हा एकदा जरांगे यांनी असं म्हटलंय की आम्हाला राजकारणात यायचं नाही, ओबीसीतनं आरक्षण द्या, अन्यथा तुमची काही खैर नाही. मला वाटतं जरांगे असं बोलत बोलतच आता विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पोहोचलेले आहेत. खरं म्हणजे जरांगे यांना तमाम मराठा समाजाच्या वतीनं असा आग्रह आणि विनंती राहील की तुम्ही दोनापैकी एक गोष्ट त्या ठिकाणी करा. मराठा समाजाचं पाडबळ किंवा भावना घेऊन त्या ठिकाणी राजकीय आपला उद्देश सफल करण्यासाठी भोळ्या बाबड्या मराठा समाजाला त्या ठिकाणी शिडीचा वापर म्हणून शिडी करू नका, ही कृपया त्याला नम्र विनंती राहील. आणि मराठा समाजाचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या आरक्षणासंदर्भात काय बोलतच नाहीत. म्हणजे मला वाटतं त्यांच्या पोटामध्ये राजकीयच डाव होता तो आता उघड व्हायला लागलाय, कारण ते आता राजकारणाशिवाय बोलतच नाहीत. किती जागा लागणार, कुठे लढवणार, कोणाला पाडणार, रणनीती काय असेल, गणित कशी जमवायची, म्हणजे ही पॉलिटिकल भाषा जी आहे ती पहिल्या दिवसापासून जर नीट अभ्यास आणि आकलन केलं तर त्यांचा राजकारणाच्या दृष्टीनं चाचपणी बांधणी त्या ठिकाणी होत होती. मग पहिल्या दिवशी आंदोलनापासून कुठल्या कुठल्या पक्षाच्या नेत्यांचं बॅकअप मिळालं, कोण संपर्कात आले, कोणी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची रसद पुरवली, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आता हळूहळू बाहेर यायला लागल्या. नाही पण म्हणून प्रवीणजी, काल त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या इथे आंदोलन केलं, आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या इथे आंदोलन झालं, 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या इथे आंदोलन झालं. थोडक्यात सगळ्याच राजकीय पक्षांच्या विरोधात आता जरांगे मैदानात उतरलेत. नाही, मला वाटतं हे बघा, केवळ जरांगे नाही, अनेक मराठा समाजाच्या संघटना गेली 20-25 वर्ष काम करतायत. बरं, मराठा मोर्चा आंदोलनं झाली नाहीत का? तर अण्णासाहेब पाटलांपासून अनेक नेत्यांनी अनेक आंदोलनं केली, अनेक संघटनांनी टोकाची आंदोलनं केली, काही आंदोलनांना नेते होते, पण एक मराठा लाख मराठा म्हणून जो मोर्चे मुखमोर्चे निघाले त्याला नेतृत्वच नव्हतं ना, कोणी त्या ठिकाणी नेता नव्हता, नाव नव्हतं, परंतु मराठा समाजाच्या तरुण तरुणी आणि भोळ्या भाबड्या जनतेची गर्दी एवढ्यासाठी होती की त्यांचे प्रश्न होते. गरीब मुलांना शिक्षणात, व्यवसायात, नोकऱ्यांमध्ये जो काही त्रास तुलनात्मक होत होता त्याचा तो आक्रोश त्या ठिकाणी होता. आणि त्याच्यामुळं आजही मराठा समाज जो काही समर्थन देतोय तर मराठा समाजाच्या काही अपेक्षा आहेत, काही प्रश्न आहेत, ते त्या ठिकाणी सुटावेत म्हणून आहेत. कोणाला नेता बनवायचंय, कोणाला राजकारण करायचंय, कोणाला जागा लढवायच्या आहेत, याच्यासाठी मराठा समाजाचं पाठबळ नाहीये. मला वाटतं मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नये, मराठा समाज इनोसंटली त्या ठिकाणी निर्विकारपणे त्या ठिकाणी सगळ्या आपल्या पक्षातले मतभेद सोडून त्या ठिकाणी एक आंदोलन म्हणून या ठिकाणी पाठबळ दिलंय आणि त्या आंदोलनाचा आधार घेऊन त्या ठिकाणी राजकीय आपला मुखवटा समोर आणायचा, मला वाटतं हे योग्य नाही. मराठा समाजाचा भ्रमनिरास होईल आणि मराठा समाजाच्या भावनांशी त्या ठिकाणी खेळ मांडल्यासारखं होईल असं मला नम्रपणे आपल्या माध्यमातून. ठीक आहे प्रवीणजी, असं वाटतं कुठल्याही मराठा समाजाला हे आवडणार नाही. ठीक आहे प्रवीणजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तिकडे राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी घणाघाती टीका केली आहे. राज ठाकरे यांचं म्हणणं अयोग्य आहे, त्यांना राजकारणातला
आरक्षण हा विषय आणि समाजकारणातला आरक्षण हा विषय समजावून सांगण्याकरता भेटायला मला निश्चित आवडेल. मी त्यांची भेट घेईन.